नमस्कार मित्रांनो, वेलकम टू माय चैनल अजी ट्रैवल एंड फूड। आता मी आहे ठाण्याला तलावपाली, ज्याला मासुंदा तलाव सुद्धा म्हटलं जातं, त्या तलावपालीला मी सध्या आहे। आणि हे पाठीमागे जर तुम्हाला दिसत असेल तर हे आहे तलावपाली, ज्याला मासुंदा तलाव सुद्धा म्हटलं जातं। मी थोडंसं क्लोज करून दाखवतो तुम्हाला, सुंदर असं हे मासुंदा तलाव जे ठाण्यामध्ये पडतं। अगदी ठाणा स्टेशनपासून तुम्ही ठाण्याला उतरलात रेल्वेमधून तर तुम्हाला साधारणतः एक 15 मिनटावर हे मासुंदा तलाव किंवा तलावपाली असं म्हटलं जातं याला। आणि मी आता उभा आहे जिथे बोटिंग आहे लहान मुलांसाठी, छान बोटिंग। आणि आज संडे असल्यामुळे बऱ्यापैकी आज गर्दी आहे। तुम्ही पाहू शकता ही आतमध्ये बोटिंगसाठी लागलेली लाईन आहे। आणि लहान मुलांसाठी तर एकदम छान एंटरटेनमेंट आहे। बरीचशी गर्दी ह्या बोटिंगसाठी आहे। हा जो पॅसेज दिसतोय इथे तुम्हाला बोटिंगची तिकीट घेऊन मग तुम्हाला बोटिंगसाठी पाठवलं जातं। आणि इथे तिकीटचे दरसुद्धा लावलेले आहेत। तुम्ही पाहू शकता जर पेडल बोट असेल तर 70 रुपये पर मंथली आहे, नॅनो बोट असेल तर 2 सीटरला 180, आणि फॅमिली बोट असेल तर 350 रुपये 4 सीटरला। इथे त्यांनी इथे रेटसुद्धा लावलेले आहेत। आणि हा एकंदरीत हा सगळा जो परिसर दिसतो आहे हा आहे बोटीसाठी, बोटीसाठी पब्लिकली जी लाईन लावलेली आहे। तुम्ही पाहू शकता हा पॅसेज। आणि मी आहे आता सध्या या बोटिंगच्या पॅसेजमध्ये, आणि थोडंसं मी तुम्हाला क्लोज करून दाखवतो की या तलावपालीमध्ये छान छान बोटी आहेत। तर हे बघू शकता तुम्ही, ह्या बोटी आहेत इथे। आता ही जी बोट आहे ती फिरून आलेली आहे, ते आता उतरत आहेत ह्या बोटीमधून। तर अशा सुंदर सुंदर ह्या बोटी तुम्ही पाहू शकता ह्या तलावामध्ये। मासुंदा तलाव फार प्राचीन असं हे तलाव आहे जे ठाणा स्थित पडतं, ठाण्यामध्ये आहे, अगदी ठाणा शहरामध्ये। आणि समोर जर पलीकडे तुम्हाला दिसत असेल तर ते आहे शिव मंदिर, शंकर महादेवाचं मंदिर आहे मोठं असं अगदी तलावाच्या सेंटरमध्ये। आणि समोर जो दिसतो आहे तो अश्वारूढ पुतळा, छत्रपती अश्वारूढ पुतळा आहे छत्रपती शिवाजी महाराज यांचा। आपण तिथेही जाऊया चालत चालत। तर सध्या मी आता ह्या मासुंदा तलावाच्या किनाऱ्याला आहे। तुम्ही पाहू शकता इथे बरेचसे जे पॅसेंजर आहेत हे बोटिंगसाठी जातात। आणि ही बोट तुम्ही पाहू शकता, ही एक छानपैकी बोट आहे। आणि त्याचे दर मी तुम्हाला दाखवले की किती किती दर आहे। सुंदर असा एक या बोटीमध्ये राऊंड मारला जातो। तर आपण थोडं आणि असं पुढे जाऊया। आणि तुम्ही जेव्हा तिकीट घेता त्या तिकीट काउंटरच्या आजूबाजूला हे असं मोठं तुम्ही पाहू शकता फिश टँकसुद्धा ठेवलेला आहे। हा गोल्डन कलरचा गोल्ड फिश आहे, वरती तो आर्टिफिशियल आहे पण याच्यामध्ये हे जिवंत असे हे गोल्ड फिशसुद्धा आहे। मोठं असं हे फिश टँक अगदी ठाण्यामध्ये। आणि लहान मुलांसाठी तुम्ही पाहू शकता सुंदर ह्या मध्ये सोय केलेली आहे। एक छोटासा मस्त पॉइंट बनवला आणि त्या पॉइंटमध्ये त्यांनी छोट्या छोट्या बोटी ठेवून लहान मुलं त्यात एन्जॉय करू शकतात। हे बघू शकता तुम्ही, लहान लहान मुलं हाताने स्पिंगल करून हे आपली स्वतःची बोट चालवत आहेत। तर सुंदर असं हे ठाण्यामधलं बोटिंग। आणि पलीकडे जो दिसतो आहे तो मेन रोड आहे। आणि हे जे तलाव आहे हे तलाव फार प्राचीन आहे। आणि हे तलाव पूर्वी कोपिनेश्वर जे मंदिर आहे तिथपर्यंत ह्याची लांबी होती, पण 1950 साली जेव्हा रोडचं काम सुरू केलं तेव्हा हे तलाव कमी करण्यात आलं असं हे तलाव। आणि जे शंकर महादेवाचं जे मंदिर तुम्ही पाहताय समोर, हे शंकर महादेवाचं जे मंदिराचा जीर्णोद्धार आहे चिमाजी आप्पांनी 1750 साली केला होता। एवढं हे जुनं असं प्राचीन मंदिर, सुंदर असा हा मासुंदा तलाव, तलावपालीसुद्धा त्याला म्हटलं जातं। आणि सुंदर असा नजारा आहे। असंच आपण थोडं थोडं आणि पुढे जाऊया। आणि रोडला तुम्हाला खाण्यासाठी पण बऱ्याचशा गाड्या त्या साईडला लावलेल्या आहेत, आपण त्या साईडलाही जाऊन येऊया।
तलावाच्या जेव्हा तुम्ही बोटीसाठी येता तेव्हा लहान मुलांसाठी बरीशी एंटरटेनमेंट आहे. इथे खेळणी पण बऱ्या प्रकारे तुम्हाला मिळतात. इथे बघा बरेचसे जसे जत्रेमध्ये तुम्हाला लहान मुलांसाठी बरंच काय काय खेळण्यासाठी सुद्धा साहित्य आहेत आणि हे बऱ्यापैकी रथसुद्धा आहेत. अगदी सजवलेले रथातून तुम्ही एन्जॉय करू शकता. या रथामधून जर तुमची इच्छा असेल राऊंड मारायची तर तुम्ही ते मारू शकता. आणि हे बघा लहान मुलांसाठी अगदी स्कूटर बाईक राऊंड आहेत. असंच आपण थोडं थोडं आणि पुढे जाऊया. आणि हे आहे ॲक्वॅरियम. हे पाहू शकता तुम्ही. हे बघू शकता एशियन फिशर्स ॲक्वॅरियम. बऱ्याचशा इथे फिश पॉन्ड्स आहेत, फिश टँक्स आहेत. बरेपैकी तुम्हाला जर विकत घ्यायचे असतील तर तुम्ही इथून हे फिश विकत घेऊ शकता. अगदी आणि बघा ससेसुद्धा आहेत छोटे छोटे. बरेच प्रकारचे बर्ड्स आहेत आतमध्ये. आणि हा ॲक्वॅरियम तुम्ही पाहू शकता आतमध्ये. बऱ्यापैकी ॲक्वॅरियम मोठा आहे. पुष्कळ टाईपचे इथे फिश आहेत. तुम्हाला जर तुमच्याकडे फिश टँक असेल तर तुम्ही इथून घेऊन जाऊ शकता. आणि पलीकडे हे जे दिसतं आहे, पलीकडे जे दिसतं आहे ही सगळी मार्केट लाईन आहे, दुकानं आहेत. आणि आज संडे असल्यामुळे बऱ्यापैकी इथे गर्दी आहे. पुष्कळशी फॅमिली जिथे संध्याकाळचा सकाळचा फेरफटका मारायसाठी येतात. आणि नॉर्मली सकाळी छान वातावरण असतं पण संध्याकाळी सुट्टी असेल तर सुट्टीच्या दिवशी तुम्हाला बऱ्यापैकी इथे गर्दी मिळते फॅमिलीची. लहान मुलांसाठी फार एंटरटेनमेंट आहे. खाण्यासाठी तुम्ही बघा पावभाजीसुद्धा आहे, पाणीपुरीसुद्धा आहे. समोरचं सगळं शॉपिंग रोडच्या पलीकडे. कधी होणार लॉकडाऊन? उद्या उद्या उद्या. तुम्हाला खाण्यापिण्याची अगदी चंगळ आहे. म्हणजे तुम्हाला काय खायची इच्छा जरी असेल, दूध, पाणीपुरी, सँडविच, फालुदा, बऱ्यापैकी तुम्हाला इथे खाण्यासाठी गोष्टी अवेलेबल आहेत. आणि मागच्या वेळी आपण जेव्हा ठाण्याचा ब्लॉग केला होता, कोपिनेश्वर मंदिर, तो ब्लॉग मी मागच्या वेळी केला होता. तुम्हाला कल्पना आहे, अगर तुम्ही पाहिला नसेल तर माझ्या चॅनलला जाऊन तुम्ही पाहू शकता. ठाण्याचं कोपिनेश्वर मंदिर जे मी छानपैकी शूट केलं आहे. तर आपण असंच थोडं रोडनी पुढे पुढे जाऊया. आणि तुम्हाला कल्पना आहे की ठाण्यामध्ये एक दिवाळी पहाटसुद्धा केली जाते. म्हणजे इथे दिवाळीच्या आदल्या दिवशी पहाटे 3 वाजल्यापासून इथे लोकं दिवाळी पहाट करण्यासाठी ह्या किनाऱ्याला थांबलेली असतात. असं हे सुंदर जे ठाण्याचं दिवाळी पहाट म्हणून फेमस आहे. आणि समोर जो दिसतो आहे आता मी तुम्हाला दाखवतो, तो आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा एक अश्वरूढ पुतळा आहे. हे जे डिझाईन केलं आहे हे पाहू शकता तुम्ही, की असं वाटते की गड किल्ल्याचं हे डिझाईन आहे. छान असं मस्त. आणि समोर जे आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वरूढ पुतळा आहे. आपण विचारूया त्या वॉचमॅनला, सिक्युरिटीला आपल्याला जायला मिळतं का? सिक्युरिटी याने आपल्याला परमिशन दिली आहे की तुम्ही आतमध्ये जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांचं शूट करू शकता. तर मी तुम्हाला थोडंसं आतमध्ये घेऊन जातो. काळोख असेल कारण आता संध्याकाळ झाली आहे. आणि समोर जर पाहत आहे तुम्ही, हा अश्वरूढ पुतळा आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा. आणि याची जी बांधणी आहे, अगदी तुम्हाला वाटेल की तुम्ही किल्ल्यात आल्यासारखं तुम्हाला वाटेल. असं सुंदर हे ठाण्याचं मासुंदा तलावाच्या अगदी किनाऱ्याला हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वरूढ पुतळा आहे. छानपैकी तुम्ही पाहू शकता. समोर जो दिसतो आहे गोल्डन कलरचा तो. आणि एकंदरीत हा सुंदर असा परिसर आजूबाजूचा. तुम्ही समोर जर पाहत असाल तर ते आहे शंकर महादेवाचं मंदिर आहे. आणि दोन मोठ्या हनुमंताच्या मूर्ती आहेत ज्या दोन्ही बाजूला ठेवलेल्या आहेत, जेणेकरून असं तुम्हाला वाटेल की हे जे दोन हनुमंत आहेत या मंदिराचं रक्षण करण्यासाठीच इथे ठेवलेलं असं प्राचीन हे मंदिर आहे शंकराचं, शंकर महादेवाचं. आणि त्याच्याच पलीकडे जो डोम दिसतो आहे ब्लू कलरचा, तो आहे गडकरी रंगायतन जे थिएटर आहे मराठी नाटकांचं. असंच आपण थोडं आणि पुढे जाऊया.
आणि हा एकंदरीत सगळा छानपैकी मसुंदा तलावाचा परिसर अगदी नयनरम्य दिसतो, कारण संध्याकाळची जर लाईट लागली तर सुंदर त्याचं रिफ्लेक्शन ह्या पाण्यामध्ये दिसतं. तुम्ही पाहू शकता कलरफुल बोटसुद्धा आहे जी येते आता एक राऊंड मारायला. हे सुंदर सुंदर रथसुद्धा इथे आहेत. जर तुम्हाला राऊंड मारायची इच्छा असेल तर तुम्ही या रथामधून फक्तपैकी राऊंड मारू शकता. रात्रीचा नजारा एकदम सुंदर दिसतो, कारण सगळीकडे छान अशी लाईटिंग झालं आहे. आणि समोर जो दिसतो आहे हा जांभळी नाका आहे. या जांभळी नाक्यावरच एक दिवाळी पहाट म्हणून इथे साजरी केली जाते दरवर्षी प्रथेप्रमाणे. मोठी गर्दी असते इथे, अगदी यंग जनरेशनमध्ये तर फारच मोठी गर्दी असते या जांभळी नाक्यावर. आणि ज्यावेळी दिवाळी पहाट असते त्यावेळी प्रसिद्ध असा हा जांभळी नाका. आणि अलीकडे दिसतोय हा मासुंदा तलाव, तलाव पाली ज्याला म्हटलं जातं. तर तुम्ही पाहू शकता इथे तुम्हाला किनाऱ्यावर खाण्यापिण्यासाठी बऱ्याचशा गाड्या आहेत. इथे पाणीपुरी, रगडापुरी, भेलपुरी, आईस्क्रीम्स, फ्रूट्ससुद्धा आहेत तुम्हाला पुष्कळ. अगदी याला काही लोक खाण्याची चौपाटीसुद्धा बोलतात. तुम्ही पाहू शकता याच्यावरून तुम्हाला अंदाज येईल की केवढ्या इथे गाड्या लागलेल्या आहेत. छान छान आईस्क्रीमसुद्धा आहे, ठीक आहे, सरबत. इथे तुम्हाला कोल्ड्रिंकसुद्धा आहे, सरबत जे बनवून देतं. हा एकंदरीत सुंदर असा खाण्याच्या चौपाटी किनाऱ्यावरचा हा परिसर आहे. छान छान खायच्या गाड्या लागलेल्या आहेत. अगदी पावभाजीसुद्धा तुम्हाला आहे, कुल्फीसुद्धा मिळते इथे, ते तुम्ही बघू शकता. आता हे थोडंसं रिनोव्हेशन चाललं आहे, त्याच्यामुळे खोदून ठेवलेलं आहे इथे बऱ्यापैकी रोड आणि काँक्रीट स्टेशन्स होत आहे. छानपैकी इथे टाईल्स घातल्या जात आहेत. तुम्ही पाहू शकता वरती काय टाईल्स घातलेल्या आहेत त्या लोकांनी. आणि ह्या ज्या गाड्या आहेत, या खाण्यापिण्याच्या गाड्या आहेत. बाबाजी पाणीपुरी दहीपुरी, थँक्यू. तर हा जो स्पेस आहे त्यांनी बघा सुंदर असे टाईल्स लावलेले आहेत इथे मोठ्या मोठ्या. इथून तुम्ही एन्जॉय करू शकता. आणि सकाळच्या वेळेस तर या एरियामध्ये मोठी गर्दी असते. वयस्कर माणसं, यंग जी मुलं जनरेशन आहे ते जॉगिंगसाठी वॉकिंगसाठी येतात या स्पेसमध्ये. आणि संध्याकाळी तर इथे चौपाटीचंच स्वरूप येतं. तुम्ही पाहू शकता की हे सगळे फेरीवाले तुम्हाला दिसतच असतील, ते तुम्हाला कल्पना येईल की चौपाटीचं फिलिंग आहे. पावभाजी काही लोक याला खाण्याची चौपाटीसुद्धा म्हणतात. आणि ही बघा, ही खाली बोटिंग आहे. ही बोटिंग आहे जे पॅन्डल मारून बोट केले जातात. हे बघा मस्तपैकी. आणि सुंदर असा मगाशी आपण ह्या तलावाच्या त्या साईडला होतो, आता मी तलावाच्या या साईडला आहे. मगाशी मी जे तुम्हाला शूट करून दाखवलो त्या तिकडनं मी दाखवलं होतं. आणि आत्ता मी आहे या तलावाच्या अगदी विरुद्ध दिशेला. जे समोर तुम्ही पाहताय हे सेंट जॉन बॉप्टिस्ट चर्च आहे. हे फार जुनं असं चर्च या ठाण्यामधलं अगदी मासुंदा तलाव, तलावपालीच्या अगदी किनाऱ्याला आहे. असं मोठं हे सेंट जॉन बॉप्टिस्ट चर्च. आणि हा कंप्लीट मार्केटचा रस्ता आहे. बरीचशी वयस्कर मंडळी इथे थोडं रिलॅक्स करतायत, संध्याकाळचा एन्जॉय करतायत, आराम करतायत. आणि तुम्ही ज्यावेळी मासुंदा तलाव किंवा तलावपालीला याल त्यावेळी इथे काही न खाता जाणं म्हणजे फार चुकीचं आहे. आता हे तुम्ही पाहू शकता डोसासुद्धा आहे, सुंदर असा डोसा बनतोय. जर तुम्हाला डोसा खायचा असेल तर डोसा खाऊ शकता. पावभाजी आहे, पाणीपुरी, रगडापुरी, बराच इथं तुम्हाला खाण्यासाठी आयटम ठेवलेले आहेत. हे बघा साधा डोसा जो आता मी माझ्यासाठी ऑर्डर दिलेला आहे. आणि पाठीमागे जे दिसतं आहे हे आहे मासुंदा तलाव. छान असं तलावपाली ज्याला म्हटलं जातं, सुंदर असं. आणि हा बा एकंदरीत सगळा
तलाव पालीच्या मासुंदा तलावाच्या आजूबाजूचं हे सगळं मार्केट आहे, तुम्ही पाहू शकता. रस्त्याच्या दुकानपा साईडला दुकान आहेत, अगदी खाण्यापिण्याची चंगळ आहे. ते तुम्हाला काय खायचं असून तिथं बऱ्यापैकी ते तुम्हाला खायला मिळतं. तर आपल्याबरोबर ही जी डोश्याची गाडी आहे तुम्ही पाहू शकता, ही जी डोश्याची गाडी आहे, या डोश्याच्या गाडीचे जे मालक आहेत ते आपल्याला काही सांगतील, त्याच्याबद्दल थोडीशी माहिती देतील. ते स्पेशल हा डोसा त्यांच्याकडे मिळतो. हे जे आहे मालक जे आहे ते तुम्ही पाहू शकता, हे आहे मालक आणि ह्या मॅडम आहेत, ते आपल्याला सांगू शकतील. तर मॅडम तुम्ही सांगू शकाल कुठच्या कुठच्या प्रकारचे आणि किती प्रकारचे इथे डोसे तुमच्या गाडीवर मिळतात? आमच्या इथे ॲक्च्युली लोणी डोसा स्पेशल आहे, पुणेरी लोणी, लावणगिरी लोणी डोसा. अच्छा, आणि आमच्या सगळ्या डोसेमध्ये लोणी होतो. अच्छा, म्हणजे एक स्पेशालिटी आहे खास पुण्याची. अच्छा, कुठचं? लावणगिरी लोणी. अच्छा अच्छा, ओके. पुण्याची स्पेशल, पुण्याची स्पेशल. आपल्या इथे खाण्यात खूप कमी मिळते. पहिल्यांदाच ऐकलं आणि त्याच्यामुळे मी आता खाणार आहे, नक्की टेस्ट करणार आहे त्या डोश्याची. आणि साधारणतः किती वर्ष तुम्ही इथे आहात, हे करताय? सर ऍक्च्युली आता आम्हाला 2 महिने झाले. अच्छा अच्छा अच्छा, ओके. म्हणजे याच्यापूर्वी कुठे तुमचं होतं हे स्टॉल वगैरे? मुंबईमध्ये नवीन चालू केलं. अच्छा, फर्स्ट टाइम तुम्ही, आणि ते पण ठाण्यामध्ये आणि अगदी मासुंदा तलावच्या शेजारी. म्हणजे पुण्याची स्पेशालिटी तुम्हाला इथे दाखवायची आहे. गुड गुड गुड. तर नक्की मी ट्राय करणार आहे ह्या ताईंच्या गाडीवरचा डोसा. तर थँक्यू व्हेरी मच तुम्ही माझ्या चॅनलबद्दल आणि चॅनलला 2 मिनिटाची इंटरव्ह्यू दिली त्याबद्दल थँक्यू व्हेरी मच. थँक्यू थँक्यू. इथे तुम्हाला मस्तपैकी हा कापसाचा गोळासुद्धा खायला मिळतो, ज्याला राणीचे केस पूर्वी म्हटलं जायचं. तुम्ही पाहू शकता हा असा फार रेअर तुम्हाला मुंबईत बघायला मिळतो, पण आता हा ठाण्याच्या तलावाच्या अगदी बाजूलाच आहे म्हणून मी शूट करतो. तुम्ही लहानपणी आम्हाला हे नेहमी आपल्या चाळीमध्ये बिल्डिंगमध्ये यायचे तेव्हा आपण घ्यायचो, हे कापसाचे गोळे किंवा राणीचे पीस असे त्याला म्हटलं जायचं. हे बघा, आणि हे आहेत तुम्ही पाहू शकता, हे मुंबईत फार रेअरली तुम्हाला बघायला मिळतं. हा मस्तपैकी गोळा रेडी झाला आहे, तुम्ही पाहू शकता. तर मित्रांनो, नक्की तुम्ही या ठाण्याच्या मासुंदा तलाव किंवा तलाव पाली ज्याला म्हटलं जातं तिथे तुम्ही नक्की व्हिजिट द्या, नक्की तुम्हाला आवडेल. फार छान फार छान सुंदर असा हा तलाव पालीचा मासुंद्याचा परिसर आहे, अगदी फिरण्यासारखं, खाण्यासाठी तर एकदम चंगळ आहे. तुम्ही पाहू शकता पाठीमागे या सगळ्या ज्या गाड्या आहेत या माझ्या मागे तुम्ही बघू शकता, या सगळ्या खाण्याच्या गाड्या आहेत. आणि बऱ्यापैकी आज संडे असल्यामुळे गर्दी आहे आणि दोन्ही साईडला. आणि मगाशी मी तुम्हाला संपूर्ण फिरून दाखवलं की हा जो आपला मासुंदा तलावाचा जो संपूर्ण परिसर आहे तो मी तुम्हाला दाखवला. तर नक्की मित्रांनो, या मासुंदा तलावाला या. तर हा जो ब्लॉग आहे तो तुम्हाला जर आवडला असेल तर माझ्या चॅनलला मित्रांनो नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, आणि सबस्क्राईब करून बाजूला जो बेल आयकॉन आहे ते दाबायला मात्र विसरू नका. सबस्क्राईब करून हा चॅनल एन्जॉय करा. टिल देन आपली स्वतःची काळजी घ्या, मजेत राहा, आनंदित राहा. गुड नाईट.